नमस्कार, ऑलवेज बी हेल्दी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच डोळ्यांखालील काळी वर्तुळे आपल्या चेहऱ्याची सुंदरता कमी करतं. काही वेळा चेहऱ्यावरती पिंपल्स नसतात, पण डार्क सर्कल्समुळे आपली सुंदरता कमी होते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये एक असा घरगुती उपाय पाहणार आहोत ज्याने डार्क सर्कल्स नाही तर सुरकुत्या देखील कमी होण्यास मदत होईल आणि चेहरा सुंदर व चमकदार होण्यास मदत होईल. मसुराची डाळ आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. आहारासोबतच चेहऱ्याला लावण्यासाठी देखील मसूर डाळीचा वापर करता येतो. आपल्या चेहऱ्याच्या अनेक प्रॉब्लेम्सवरती मसूर डाळ प्रभावी ठरते. मसूर डाळीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे चेहऱ्याला याचा फायदा नक्कीच होतो. तुमची चेहऱ्याची स्किन कोरडी असेल तर मसूर डाळीचा वापर करून तुम्ही स्किन मऊ व मुलायम बनवू शकता. यासाठी मसूर डाळीच्या पिठामध्ये मध टाकून याचा स्क्रबप्रमाणे वापर आठवड्यातून एकदा करावा. याने स्किन मऊ व मुलायम होण्यास मदत होते. मसूर डाळीतील पोषक तत्वांमुळे स्किन मॉइश्चराइज होते. मसूर डाळीमध्ये अनेक एक्सफोलिएट घटक असतात जे तुमच्या चेहऱ्यावरील ओपन पोअर्स बंद करतात व डेड स्किन ही निघून जाते व चेहऱ्यावरील टॅन ही कमी होण्यास मदत होते. जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर मसूर डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत घाला व सकाळी व्यवस्थित बारीक करून त्यामध्ये गुलाबजल मिक्स करून हा पॅक चेहऱ्यावरती लावू शकता. तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर मसूर डाळ खूप इफेक्टिव्ह आहे. यासाठी मसूर डाळ रात्रभर गुलाबजलामध्ये भिजत घाला व सकाळी 10 ते 15 मिनटं हे डार्क सर्कल्सवरती लावा व कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. याचा वापर आठवड्यातून एकदा केला तर याचा खूपच फायदा तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या असतील तर मसूर डाळ व मधामध्ये मिक्स करून लावत जा. याने तुमच्या चेहऱ्यावरील विंकल्स कमी होण्यास मदत होईल. अशा प्रकारे मसूर डाळ तुमच्या चेहऱ्याला चमकदार व ग्लोइंग ठेवेल. तुम्हाला अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, त्याचप्रमाणे व्हिडिओला शेअरही करू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा आणि हेल्दी रहा.